काल एक रोहित दादांची क्लिप व्हायरल झाली होती की आंबेगावच्या जनतेला विश्वासात घेऊन डिंबे धरणाचा बोगद्याचा प्रश्न मार्गी लावणार. तर आज वळसे पाटलांनी सांगितलं की आंबेगावची जनता कदापि हा बोगदा होऊन देणार नाही आणि विरोधी उमेदवाराला विचारा का याच्यावर तुमचं काय मत. मला एक सांगायचंय वळसे पाटलांना एकच सांगा की तुम्ही कोणत्या मुद्द्यावर ठामित. एक तर 2006 पहिला बोगद्याचा निर्णय झाला, एक कॅबिनेट मंत्री होते यांनी त्याचवेळी बोगदा होता असताना यांनी राजीनामा द्यायला पाहिजे होता यांनी दिला. नंबर 2, देवेंद्र फडणवीसांना यांनी 2018 की बोगद्या होण्याकरता संमतीचं पत्र दिलं विरोधी पक्षाचा असताना देखील. याच्यावरती 22 गाव आहेत या डाव्या कालव्यावरती. ते जे म्हणले का डाव्या कालव्याने पाणी न सोडता बोगद्याद्वारे पाणी मानवी डोत न्यायचं या आता आपण हे माळून गेलो उभे. डाव्या कालव्याचं पाणी तुम्हाला मिळतं का नाही? मिळतं. डाव्या कालव्याचं इथं पाणी येतं, त्याच्यानंतर खाली इथं टाकेवाडी आहेत, विठ्ठलवाडी आहेत, नांदूर आहे, कळंबे अशी टप्प्याने पुढे लौकी आहे आणि इकडे पुढच्या बाजूला जी गाव आहेत चास आहे, कडेवाडी आहेत, गिरवली आहेत, अशी 22 गावं शेवटच्या सुपेदर माळुंग्यापर्यंत आहेत. कारण याच्यावर कॅनलवरून पण लोकांच्या मोटरीत हा डावा कॅनल 12 महिने चालू राहिला पाहिजे. पुढचा विषय असा आहे का बोगद्याच्या संदर्भातला जो विषय आहे हा निर्णय जर 2006 झाला, यांनी पुन्हा वळसे पाटील कॅबिनेट मंत्री असताना झाला, 2018 यांनी बोगद्यासाठीच परत पत्र दिलं, याची नवीन प्रशासकीय मान्यता घ्यावी आणि बोगदा करण्यात यावा, त्याची पाण्याची पातळी ठरवावीत. आता तिसरं माझं म्हणणं आहे का 18 वर्षात ज्या फुलवडे गावामध्ये आज त्या बोगद्याच्या जागेवर इकडची एक गवताची गाडी तिकडे देखील झाली नाही, याचं कारण असं. याला 2 गोष्टी मी साधारण सांगतो की जो फुलवडे गावामध्ये प्रस्तावित बोगदा यांनी जिथं सुरुवातीला जो मंजूर केला हे मंत्री असताना, तर आदिवासी भागातली जवळपास 58 गावं अशीत का तिथं प्यासा कायदा लागू आहेत, इको सेन्सिटिव्ह झोन हा तिथं लागू आहेत. जर तिथं बोगदा करायचं जर ढालं तर प्यासा कायदा असं सांगतो का त्या गावच्या ग्रामपंचायतीचा ग्रामसभेचा मासिक नाही ग्रामसभेचा जोपर्यंत ठराव होत नाही तोपर्यंत तिथं काही करता येत नाही. आज ज्या फुलवडे गावामध्ये तुम्ही बोगदा प्रस्तावित केलेला आहे, मला समोरचे उमेदवार मंत्री महोदयांना सांगायचे की ज्या फुलवडे गावाला पिण्याकरता उन्हाळ्यामध्ये टँकर लागतो त्या गावाला तुम्ही पिण्याकरता जर पाणी देऊ शकत नसेल तर फुलवडे गाव हे काय राज्याचं मंत्रिमंडळ बोगदा ठरू शकत नाही, ना देशाचा पंतप्रधान ना देशाचा राष्ट्रपती. बोगद्याचा विषय फक्त आणि फक्त की फुलवडे ग्रामस्थ त्या ठिकाणी घेऊ शकतात, कारण प्यासा कायदा हा केंद्राने ठरवलेला आहे, तरच ते त्या ठिकाणी ग्रामसभा सांगितल्याशिवाय काय होणार आहे. माझी तुम्हाला विनंती राहील का तुम्ही फुलवडे गावात जावा, तिथल्या लोकांच्या बाईट घ्या. वस्तुस्थिती काय, 2 वर्षापूर्वी वळसे पाटलांनी एका स्पर्धेचं उद्घाटन ग्रामसभेला विश्वासात न घेता सायकलिंग आणि स्विमिंगचं उद्घाटन केलं होतं, परंतु ते ग्रामस्थ आले आणि त्यांनी सांगितलं का तुम्ही आमच्या गावामध्ये धरणाकाठी हे जे स्विमिंग धरणामध्ये स्पर्धा घेतात, सायकलिंग जे घेत असतात, आमच्या ग्रामसभेचा याला विरोध आहे, आमचं एनओसी घेतलं नाही, त्या स्पर्धा रद्द करायला लागल्या. दुसरा प्रसंग मला सांगायचा आहे की 2014 ज्यावेळी माळींची दुर्घटना झाली त्यावेळी वेगवेगळे तर्क वितर्क लागले आणि त्याच्यात सांगण्यात असं आलं, काही जण म्हणत होते तज्ज्ञ आता वळसे पाटलांसंबंधी लोक आहेत की म्हणले तिथं पडकईची कामं करत असताना ती कामं पोकलँडन जेसीबी वापरण्यात आलं बरोबर ना, आणि त्या पोकलँडमुळं धरण याला डोंगराला हादरला आणि त्याच्यामुळं तिथं ते सगळं भूस्खलन झालं, डोंगराचा कडा कोसळला आणि तिथं 150 लोक 151 लोक आणि 100 जनावरं मय झाली. मग मला असं सांगायचं आहे जर नुसत्या पोकलँडमुळं जर माळींसारखं फुलवडेच्या शेजारचं गाव दुर्घटनाग्रस्त होत असेल तर आदिवासी भागातील फुलवडे गाव ह्या बोगद्याला संमती देईल का, आणि जर बोगदा करायचा झाला तो पारी न टिकावाने होणार आहे का, तिथं भले भले ब्लास्टिंग द्यावं लागतं. रोहित दादाच्या मागणीची मी तुम्हाला एकच सांगतो की आमचं म्हणणं आहे, माझं जे म्हणणं आहे ना, मला कुणाचं काय हा काय म्हटला तो काय म्हणला, माझं एकच म्हणणं आहे का जोपर्यंत फुलवडेची ग्रामसभा या विषयाला मान्यता देत नाही तिथं काही देखील होणार नाही. आणि दुसऱ्या बाजूला इथला प्रश्न असा आहे की वळसे पाटलांनी 25 वर्ष आदिवासी भागातल्या जनतेला धरणग्रस्तांना सांगितलं की ह्या धरणातलं जो राखीव साठा आहे त्याच्यात तुम्हाला उपसा सिंचन करून देतो, एक सुद्धा शेतीला टिपकाभर पाणी त्यांना जे धरणामध्ये जी गावं बुडवलेत त्यांना देता आलं नाही, त्यामुळे हा काय म्हटला तो काय म्हटला, जोपर्यंत आदिवासी भागाच्या जनतेचा त्या पाण्यावरती अधिकार आहेत आम्ही आदिवासी जनतेच्या सोबत आहोत आणि आदिवासी जनता जे म्हणेल तेच तिथं होऊ शकतं, अन्य कोणी काय म्हटलं. मी तुम्हाला एकच सांगितलंय, राष्ट्रपती असो, पंतप्रधान असो किंवा मुख्यमंत्री असो किंवा या तालुक्याचे आमदार
ना खासदार ती कोणी ठरू शकत नाही, फक्त आणि फक्त फुलवडी ना आदिवासी जनता ठरू शकते। काय करायचं येत्या 5 वर्ष ती सर्व जे काय आहेत पाण्याच्याच प्रश्नावरती जास्त काम करणार आहेत असं म्हणतात, तुमचं काय विजन आहे? ते 5 वर्ष काय म्हणत नाहीत, ते 35 वर्ष असं सांगतात। मला एवढं सांगायचं की या तालुक्यातील या मध्ये 39 गावांना पिण्याच्या पाण्याकरता टँकरने पाणी द्यावं लागतं आणि ज्या परिसरात धरण झालं डिंब्याच्या त्याच्या सभोवलती 17 गावांना पिण्याच्या पाण्याकरता टँकर लागतोय। ते म्हणतात मला पाण्यावर काम करायचं, मग 35 वर्ष काय कशावर काम केलं पहिल्यांदा अजून एक त्यांच्या। आणि आमचं जे विजन आहे पाण्याच्या बाबत, मी शब्द दिला आदिवासी जनतेला, एकाही महिलेच्या डोक्यावरती पिण्याच्या पाण्याकरता हंडा दिसणार नाही, हा माझा शब्द मी तो पुरा करून दाखवणार। परवा दिवशी त्यांच्याकडून एक स्टेटमेंट ऐकायला मिळालं की माझी लढाई ही शरद पवार यांच्या विरुद्ध नाहीये, माझी लढाई ही देवदत्त निकम यांच्या विरुद्ध आहे। दिवाळीच्या पाडव्याच्या अगोदर पवार साहेबांना जाऊन आम्ही भेटलो, त्यावेळी 22 मिनिटाचं पवार साहेबांची एक क्लिप तुम्ही सर्वांनी मीडियावर त्या ठिकाणी दाखवलेली आहे। ही लढाई निष्ठेची आहे, पवार साहेबांच्या सोबत जे निष्ठावान राहिले, जर पवार साहेबांच्या विरोधात नाही तर पवार साहेबांच्या पक्षाच्या विरोधात तुमची लढाई का? कारण ज्या पक्षाचं नाव शरदचंद्रजी पवार साहेब आहेत, पवार साहेबांनी महाविकास आघाडीने जे उमेदवार दिले आहेत, आणि मी तुम्हाला यापूर्वी सांगतो की त्यांना आतापर्यंत मानसपुत्र म्हणून पवार साहेबांचं ओळखलं जातं। 7 वेळा फक्त पवार साहेब त्यांच्या पाठीमागे होते, यावेळी पवार साहेब जनतेच्या पाठीमागे 8 वेळा कृष्णासारखे, त्यामुळे लढाईत काय होणार हा निर्णय 28 तारखेला झाला, ज्या दिवशी त्यांची 24 सभा झाली त्या जागेवर आमची सभा झाली, त्यामुळे या मतदारसंघातल्या लोकांनी निर्णय फायनल केलेला आहे। पवार हे वळसे पडलं नाराज, आता तुतारीला मत म्हणजे कोणाला मत? गुरु विरुद्ध शिष्याची लढाई आहे ही, काही म्हणतात शिष्य असतील देवदत्त निकम असतील त्यांच्या विरुद्ध गुरु हे वळसे पाटील असतील, तर काही म्हणतात शिष्य हे वळसे पाटील असतील तर गुरु हे शरद पवार असतील। पण याच्यात एक गोष्ट वाखाणण्याजोगी नक्कीच आहे की ह्या दोन्ही याच्यात लढाई वळसे पाटलांना दोघांबरोबर करावी लागतीये, गुरुंविरुद्ध लढावं लागते आणि शिष्याविरुद्ध लढावं लागते, त्याच्यामुळं ह्या लढाईतली रंगत ही वाढतच चालली आहे। मी विनोद, तुम्ही पात्रा, पॉलिटिकल केजरी।